मी सायली सायली फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन सांगणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बाहीची डिझाईन तर मी तुम्हाला छोट्या बाहीवर आपण कशी डिझाईन करू शकतो हे सांगणार आहे कारण बऱ्याचदा काय होतं की कोपऱ्यापर्यंत बाहीचं सध्या तर खूप ट्रेंड चालू आहे आणि कोपऱ्यापर्यंत बाहीमध्ये बाही ला खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपण डिझाईन करू शकतो पण ज्या वेळेस आपल्याला छोट्या साडेतीन चार इंचाच्या स्लीव घ्यायच्या असतात अशा वेळेस आपल्याला समजत नाही की आपण डिझाईन कशी करावी सो आज मी तुम्हाला खूप सुंदर दिसणारी अशी आ, छोट्या बाहीवर आपण डिझाईन कशी करू शकतो हे सांगणार आहे तर याची पद्धत सुद्धा इतकी सोपी आहे की तुम्हाला सहज जमेल हा व्हिडिओ बघून मी तुम्हाला हे अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सही सांगणार आहे जेणेकरून फिनिशिंग सहित ही डिझायनर बाही तुम्हाला सहज बनवता येईल ठीक आहे चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून छोट्या बाहीवर डिझाईन कशी बनवायची हा तुमचा प्रश्न सॉल्व होईल आणि ह्या डिझाईनमुळे नक्कीच साडीला आणि तुमच्या ब्लाऊजला छान ठीक तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की ह्या बाहीची कटिंग मी करून घेतलेली आहे तर अस्तरची बाही आणि ब्लाउज पीचची बाही असं दोन्ही कटिंग केलेलं आहे त्याचबरोबर या ब्लाउजचे काठ खूप छोटे होते तर ते काठ बघा आपण खालच्या साईडला व्यवस्थित घेतलेले आहे ठीक आहे तर ही जी काही बाही आहे तर ती साधारणत तीन साडेतीन इंचाचीच आहे जास्त काही मोठी नाही आहे शॉर्ट स्लीव्ज आहे ठीक आहे तर आता सगळ्यात आधी मी तुम्हाला ओ, ही बाईचं चा मेजरमेंट सांगते म्हणजे तुम्हाला जरा अंदाज पण येऊन जाईल तर हे बघा ही जी काही बाही लांबी आहे ती साडेतीन अर्धा इंच मार्जिन तर असं टोटल चारला मार्किंग करून आपण ही बाई कटिंग केलेली आहे तर बघा काय करायचं सगळ्यात आधी ही जी काही बाही आहे ना बऱ्याचदा काय होतं की दोन्ही बाई एकाच साईडच्या होत्या आणि जर डिझाईनची बाई असेल तर अजूनच खूप कन्फ्युजन होतं आपल्याकडून बऱ्याचदा असं होतं की दोन्ही बाई एकाच्या साईडच्या होतात डिझाईन वगैरे सेम सो तसं होऊ नये त्यासाठी मग मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे तर बघा सगळ्यात आधी मी खालच्या साईडने बघा थोडासा कर शेप घेतलेला आहे साधारणतः एक इंच वरती ठीक आहे तर दोन्ही बाईला सोबतच केलेला आहे म्हणजे दोन्ही बाई सेमच आपल्या झाल्या पाहिजे त्यासाठी ठीक आहे तर हे बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित तिथून आपल्याला आता हे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मग हे कटिंग करून झालेलं आहे त्यानंतर ही बाई इकडच्या साईडने ठेवायची आणि हे इकडनं तर दोन्ही वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायचे जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही ठीक आहे तर जो काही खोल भाग आहे तो पुढच्या साईडला घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा ब्लाऊज पीसचं बाहीसुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा एकीकडनं आणि एकीकडनं ठेवून घ्यायची आहे म्हणजे काहीही कन्फ्युजन होणार नाही ठीक आहे तर बघा सगळ्यात आधी आता आपल्याला जी काही ब्लाऊजची बाही आहे ती सरळ ठेवायची आणि त्यावर अस्तरची बाही ठेवून खालच्या साईडला आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे तर बघा बरोबर काठाचे तिथे आपण टीप मारायला सुरुवात केलेली आहे हे बघा हा जो काही खालच्या साईडने आपण शेप दिलेला आहे ना तर तिथे साधारणत पाव इंच मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे तर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही टेपची एक लाईन मार्जिन ठेवून सुद्धा टीप मारू शकतात कारण बऱ्याचदा मग ते कमी वगैरे पडायला नको त्यासाठी ठीक आहे तर बघा बरोबर जो काही शेप होता तिथे टीप मारून घेतल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा ब्लाउज पिचा कपडा आहे तर तो ह्या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे म्हणजे जर व्यवस्थित शेप येईल बघा त्यानंतर आता याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे म्हणजे ते व्यवस्थित फोल्ड होईल आणि जो काही आकार दिलेला आहे तो व्यवस्थित येईल ते, ते बघा तर ह्या पद्धतीने मग ती बाई सरळ करायची आहे आणि आपल्याला खालच्या साईडला दापटेप इथे देऊन घ्यायची आहे तर दापटेप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली जी काही का बाही आहे तिचं म्हणजे फिनिशिंग वगैरे बिघडणार नाही ठीक आहे हे बघा त्यानंतर अस्तरची बाई आणि ब्लाउज पीसचं बाई एकमेकाला ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे कारण ब्लाऊज पीसचा कपडा हा नेहमी एक्स्ट्राचाच असतो ठीक आहे तर बघा ते जॉईंट झाल्यानंतर ह्या पद्धतीने कडेकडेने आपल्याला ते कटिंग करून परफेक्ट साईजची बाही तयार करून घ्यायची आहे त्यामुळेच मग आपण अस्तर परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाऊजचं एक्स्ट्राचं म्हणजे ते स्टिचिंग करायला सोपं जाऊ तर बघा ह्या पद्धतीने आता ती बाही तयार झालेली आहे तर सेम त्याच पद्धतीने जी काही दुसरी बाही आहे तीसुद्धा आपण इथे तयार करून घेऊयात तर हे बघा मग इथे तुम्ही बघू शकता की ह्या दोन्ही बाई आपण सेम तयार करून घेतलेल्या आहेत आणि दोन वेगवेगळ्या साईडच्या सुद्धा झालेल्या आहे बघा खोलबाग पुढच्या साईडला आलेला आहे बघा तर आता काय करायचं आहे आपल्याला इथे सेंटरला एक पॅच लावायचा आहे त्याचबरोबर ह्या बाईला आपल्याला लेस सुद्धा लावायची आहे तर हे बघा सगळ्यात आधी आपण ही लेस लावून घेऊयात तर मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे त्याचबरोबर हे बघा इथे गोल्डन एक पॅच आहे आणि एक हे बघा पिंक कलरचा आहे तर तुम्हाला जो आवडत असेल तो तुम्ही इथे लावू शकतात पण कस्टमरने मला इथे गोल्डन कलरचं सांगितलेलं आहे त्यामुळे मग मी इथे गोल्डन लावणार आहे आणि गोल्डन छान दिसतोय ऍक्च्युली जो काही दुसरा आहे तो सुद्धा छानच चा आहे पण आता पॅश लावण्याच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला इथे ला लेस लावून घ्यायची आहे तर बघा लेस लावताना ह्या पद्धतीने कडेकडेने लावायचे आहे आपल्याला आणि लेस ज्या कलरची असेल शक्यतो त्याच कलरचा दोरा यूज करायचा जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग सुद्धा बिघडणार नाही आणि ब्लाऊजची सुद्धा नाही तर बघा जो काही शेप आहे तिथे व्यवस्थित ती लेस आपल्याला फोल्ड करायची आहे आणि बघा मग ह्या पद्धतीने पूर्ण जी काही बाही आहे त्याला आपण इथे लेस लावून घेतलेली आहे हे बघा ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता ह्या लेसला सुद्धा डबल टिप द्यायची आहे म्हणजे ती लेस व्यवस्थित पॅक होते अशी वरती उचलली वगैरे सुद्धा जात नाही हे बघा एकदम परफेक्ट आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडच्या स्लीवजला सुद्धा इथे लेस लावून घेणार आहोत आणि हे बघा आता इथे पॅचसुद्धा आपल्याला लावून घ्यायचा आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साडीला मॅच होणारा कुठलाही पॅच लावू शकतात पण बघा मी इथे गोल्डन कलरचा पॅच लावून घेते तर बर बरोबर बघा इथे सेंटरला ठेवून घेतली जिथे मार्किंग केली होती तिथे आणि बरोबर एकदम कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे ॲक्च्युली हा जो काही पॅच आहे त्याला बरेचसे स्टोन पण आहेत त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला एकदम कडेकडेने टिप मारायची आहे नाहीतर बऱ्याचदा काय होतं सुई त्या स्टोनमध्ये येते आणि सुई तुटून जाते म्हणजे त्यामुळे मग थोडंसं व्यवस्थित कडेकडेने आणि टिपच्या खाली जर असेल एखादा स्टोन तर तो काढून घ्यायचा आहे तर हे बघा मग ह्या पद्धतीने आता इथे आपण हा जो काही पॅच होता तर तो लावून घेतलेला आहे हे बघा बरोबर सेंटरला सुद्धा तो आलेला आहे हे बघा लुक पण खूप छान आले आहे तर सेम ह्याच पद्धतीने आता दुसरे साईडची जी काही बाई आहे त्यालासुद्धा आपल्याला पॅच आणि लेस लावून घ्यायची आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता ह्या दोन्ही बाही आपल्या तयार झालेल्या आहे खूप छान असं लेस आणि पॅच लावून आपण खालच्या साईडला थोडासा शेप देऊन एकदम सुंदर अशा ही बाही डिझाईन बनवून घेतलेली आहे तर अजून एक आहे की इथे आपल्याला छोटंसं से सेंटरला लटकन लावायचं आहे तर ते लटकन तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कसंही लावू शकतात पण मी इथे काय करणार आहे जो थोडासा मी साडीचा कपडा काढून घेतलेला आहे तर त्यापासून मी ते छोटंसं लटकन बनवून घेणार आहे जसं आपण त्रिकोणी फॅब्रिकचं बनवतो सेम त्याच पद्धतीने तर हे बघा मग थोडासा चौकोनी आपण ते तुकडा कट करून घेऊयात हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करते मी आणि हे कटिंग केलेलं आहे तर बघा त्यानंतर असं फोल्ड करून सरळ आपल्याला टिप मारायची आहे इथे काही नॉड वगैरे काहीही लावायचं नाही आहे हे बघा ह्या पद्धतीने डबल टिप मारून ते व्यवस्थित पॅक करायचं आणि त्यानंतर काय करायचं आता कडेचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना तर तो कटिंग करून घ्यायचा सेम त्याच पद्धतीने अजून एक बनवून घेऊयात दोन बाहीसाठी आपल्याला दोन लागणार आहे हे बघा सेम तसंच टिप मारून घेतलेली आहे व्यवस्थित लॉक केलेला आहे आणि आता आपण ते कट करून घेऊयात हे बघा एक्स्ट्राचं ठीक आहे तर आता बघा हे जे काही सिम्पल असं आपण त्रिकोणी लटकन बनवलं आहे तर ते आपल्याला सरळ करायचं आहे तर हे बघा तर मी इथे छोटं स्क्रू ड्रायवर होतं तर त्याच्या सहाय्याने ते सरळ करून घेतलेलं आहे हे बघा ठीक आहे सेम त्याच पद्धतीने इकडचंसुद्धा आता आपण सरळ करून घेऊयात म्हणजे ते आपल्याला लावायला होईल हे बघा ठीक आहे तर हे दोन्ही आता आपले इथे सरळ करून झालेले आहे तर आता हे आपल्याला बाहीला लावून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला सुई म्हणजे सुई वापरूनच लावायचं आहे ते तर मी दोरा सुईमध्ये बवून घेते आणि त्यानंतर आता हे जे काही लावणार आहे ना छोटंसं लटकन तर तिथे आपण मणी पण टाकणार आहोत गोल्डन कलरचे तर मी इथे थोडेसे मीडियम साईजचेच मणी घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात खूप छोटे घेऊ शकतात थोडे मोठेसुद्धा घेऊ शकतात तर सगळ्यात आधी ते लटकनमध्ये सुई मध्ये ओन घ्यायचं आणि बघा मी इथे तीन गोल्डन कलरचे मणी टाकून घेतलेले आहे आणि बघा इथे बरोबर सेंटरला ते आपल्याला इथे पॅक करून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने आणि इथे व्यवस्थित बघा एक दोन वेळेस सुईचे टाके टाकून ते व्यवस्थित पॅक करायचं आणि मग इथे गाठ टाकून हे बघा मी ते कट करून घेते तर हे बघा ह्या पद्धतीने मग छान असं आपण लटकन इथे लावून घेतलेलं ला, आहे बघा लूक पण खूप सुंदर आलं सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईड बाईला सुद्धा आपण ते लटकन लावून घेऊयात आणि इथे सुद्धा तीन मणी टाकून घेते मी तर मणी खूप साईजचे असतात एकदम छोट्यापासून मोठ्यापर्यंत असतात तर तुम्हाला जेवढी साईज हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही ते लावू शकतात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की फायनली दोन्ही बाईला आपण ते सिम्पल असं लटकन आणि तीन मन्यांमध्ये म्हणजे बघा ते लटकन टाईप लावून घेतलेलं ला आहे तर खूप म्हणजे खूप सुंदर असं लूक आलेलं आहे तर बघा छोट्या बाहीवर आपण पॅच लेस आणि छोटंसं लटकन वापरून खूप छान अशी डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि नक्कीच ह्या बाहीमुळे आपल्या ब्लाऊजला साडीला खूप छान असं लूक येणार आहे आणि बघितल्या बघितल्या लक्षात येते की ही सुद्धा खूप छान तयार झालेली आहे तर मी तुम्हाला ही बाही कशी कटिंग आणि स्टिचिंग करायची आणि ही डिझायनर बाही कशी बनवायची हे अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स हे सांगितलेलं आहे त्याचबरोबर मी तुम्हाला हे शिवता शिवता ज्या टिप्स सांगितल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करायच्या जेणेकरून तुमची बाही फिनिशिंग सहित छान अशी रेडी येईल तर फायनली छोट्या बाहीवर खूप सुंदर असे डिझाईन करून घेतलेली आहे तर ही बाही ब्लाऊजला लावल्यावर ब्लाऊज कसा दिसतो तर ते मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा थोडासा अंदाज येईल तर हे बघा मग हाँ हा ब्लाउज आपला फायनली पूर्ण शिवून झालेला आहे तर हा आपण प्रिन्सेस ब्लाऊज स्टिच केलेला आहे तर इथे बघा बघितलं बघितलं लक्षात येतं आहे की खूप छान असा पफ आलेला आहे आणि खूप सुंदर असं फिनिशिंगसहित आपला हा ब्लाऊज पूर्ण शिवून झालेला आहे हे बघा हा पप पण छान आला आहे हा ब्लाउज फिटिंगला ॲक्च्युली खूप म्हणजे खूप छान दिसतो तर बघा इथे बाहीसुद्धा लावून घेतलेली आहे तर बघा बरोबर मध्यभागी ते लटकन आलेलं आहे आणि आपला ते आपण जो काही पॅच यूज केलेला आहे तो आलेला आहे तो खूप छान अशी बघा ही बाही तयार झालेली आहे ॲक्च्युली ती घातल्यानंतर हे बरोबर एकदम सेंटरला येतं आणि त्याच्या खाली ते लटकन सुद्धा येणार आहे आणि खरंच खूप म्हणजे खूप सुंदर असं लूक येणार आहे तर ॲक्च्युली आता तो घातल्यानंतरच लक्षात येईल पण तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते म्हणजे तुम्ही समजून घ्या की कशा पद्धतीने लूक येईल तर खूप छान असं लूक आलेलं आहे आणि छोट्या बाईवर ही खूप म्हणजे खूप सुंदर अशी बाही तयार झालेली आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा अशी बाही डिझाईन तुम्हाला सहज बनवता येईल इतकी सोपी पद्धत आहे ठीक आहे तर तुम्ही सुद्धा अशी बाही नक्की म्हणजे नक्की ट्राय करून बघा खूप छान लुक येतं आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून विचारा मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आजची आपली बाही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्या, त्या समोरील बेलायकोन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू